मकर संक्रांत म्हणून साजरा होणारा सण देशभरात विविध नावांनी साजरा होतो. मुंबईतल्या सायन धारावी भागात मोठ्या उत्साहात पोंगल सण साजरा केला जातोय. भाजपा आमदार तमिल सेल्वन यांनी सायनमध्ये हा सण आयोजित केला. या दिवशी ऊस तांदूळ गूळ एकत्र करून सूर्यासमक्ष चूल पेटवली जाते आणि गोड भात तयार केला जातो. या हंगामामध्ये नवीन पीक येत असतं. निसर्गाचं ऋण मानण्यासाठी भोग देण्याची प्रथा आहे. तामिळ बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. दरवर्षी आम्ही इकडे सकाळी येतात आंघोळ करून आपली पूजा करून मग इकडे चूल लावतात. चूल लावायची त्याला पाणी टाकून मग हळद कुंकू लावून मग ते लोक हे भांडी देतात नवीन भांडी आपल्याला. तांदूळ पण दिले गहू पण दिले ते पाणी उकळायचं. पाणी उकळून तांदूळ टाकले गूळ टाकायचं मग शिजवले की भात जरा शिजले की आपण गूळ टाकून ते प्रसाद करतात. त्याप्रकारे आम्ही पोंगल करतात मग ते प्रसाद वाटतात आणि देवाला नैवेद्य देतात. हम लोग का बड़ा दिन है तमिलनाडु का पोंगल का दिन है. आज बड़ा दिन है. इसमें पोंगल का दिन कैप्टन तमिल सेल्वन ने बड़ाई कर रहे सब. इसमें चावल डालेगा शक्कर डालेगा गुड़ डालेगा दूध डालेगा इलायची डालेगा सब कुछ करके सब दुनिया को संतोष करना मांगते हैं. सूरज भगवान को बड़ा दिन है आज. ये पोंगल खाली तमिल वाला का नहीं है. मगर संक्रांति का माध्यम से त्रिवेणी संगम में स्नान होता है. पतंग उठाता है सरदार लोग लोरी ये बोलता है सब. इसलिए ये सर्व भारतीय टोटल हिंदुस्तान भारत माता की बच्चलों का पोंगल है. तो हम लोग को तमिलनाडु में नया चावल तो मिट्टी का बर्तन नया बर्तन जो ये सब किसान का खास करके सूर्य भगवान को धन्यवाद देते हुए किसान नेचर से अपना जो है खेती करता है कृषि करता है शेतकरी चा मेन विषय तो इसलिए उनको धन्यवाद देते हुए सूर्य उदय स्टार्ट होता है तभी ये पोंगल रखा जाता है.